बीडच्या मासलगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या घरातून लाखोंचा ऐवज जप्त. कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय. सलगरकर यांच्या घरातून 35,50,000 मुद्देमाल जप्त झालाय. बीडमधील एसीबीच्या कारवाईने भ्रष्टाचारांचे धाबे दणाणले आहेत. मासलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगर यांच्यावर काल ECB पथकाने कारवाई करण्यात आली. कारवाईचे कारण असं होतं की एका शेतकऱ्याकडून त्यांनी 28 पेशातला गाळ काढण्यासाठी 28 लाच मागितली होती. आणि ह्याच मागणीसाठी काल ECB पथकाने ह्याच हे जे कार्यालय आहे, ज्या कार्यालयामध्ये राजेश सलगर आपली कार्यकारी अभियंता म्हणून काम करत पाहतात होतात, आणि या ठिकाणी काल ECBने त्यांच्याकडून 28 लाच घेण्यास सुरू करतात. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेऊन त्यांच्या निवासस्थानी 11,88,465 रुपये नगद आणि 2 दागिने, 29 ग्रॅम सोने किंमत आहे अंदाजे 21,000 रुपये, आणि चांदी 3 किलो अशा 3 किलो 400 चांदीचा सावा त्यांनी सापडलेला आहे. त्यामुळे आता पोलीस आणि पाहू शकतात की अनेक अधिकाऱ्यांचे इथे धाबी दणाव देतात. इथून पुढे ECBचे पथक आणि पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे विकास वाघमारे संभाजी मुंडे TV9 वरती परळी बीड.